जो पक्ष हा आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय, मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचा सुद्धा मी विचार घेतोय. अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरती आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा अप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल. तर बऱ्याचदा लोक दोन तीन पर्याय सुचवतात, त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहेत. मी प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करतोय. मला वाटतं की जर सगळ्यांना मिळून नुसत्याच निवडणुका लढायच्या नाही आहेत तर ते जिंकायच्या. कारण तुम्ही पाहिलं असेल 9-10 तारखेला सुद्धा मी माझीसुद्धा टॅगलाईन तीच होती, आता लढायचं ते जिंकायसाठीच. आणि मला वाटायचं, मला वाटते की जर लढायचं असेल आणि ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे. आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे. आणि मी मला वाटतं की मी त्याच्यामध्ये 100% यशस्वी होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.